महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जवळच्या मैत्रिणीनेच मैत्रिणींचा जीव घेतला असंच हे काहीसं प्रकरण महाराष्ट्रातील सातारा येथून समोर आलं आहे. या तरुणीच्या मैत्रिणीने मनीष नावाचे बनावट इंस्टाग्राम खाते तयार केले आणि या तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि खूप दिवस बोलल्यानंतर ती मुलगी मनीषच्या प्रेमात पडू लागली. पुढे तिच्या मनातील प्रेम इतके वाढले की तिने मनीषला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र ती मुलगी भेटण्याचा आग्रह धरत आहे हे पाहून हे बनावट खाते चालवणाऱ्या तिच्या मैत्रिणीने ते अकाउंट बंद केलं आणि शिवम पाटील या नावाने आणखी एक बनावट अकाउंट तयार केलं. त्या खात्याद्वारे तिने मी शिवम पाटील स्वतः मनीषचे वडील असल्याचं सांगितलं व मनीषचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी तिला सांगितली व उपचाराचे बनावट फोटोही तिला पाठवले. आणि याच गोष्टीवर विश्वास ठेवून तरुणीने देखील स्वतःला पंख्याला लटकवून गळफास घेत आत्महत्या केली. त्या तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा मोबाईलवरील इंस्टाग्रामचे अकाउंट चेक केले. जेव्हा त्यांनी इंस्टाग्रामवरील त्यांची चॅट हिस्ट्री वाचली तेव्हा त्यांना धक्काच बसला. यानंतर कुटुंबियांनी सायबर पोलिसांना ही माहिती दिली व त्यानंतर तिच्याच मैत्रिणीने मस्करी करत बनावट अकाउंट उघडून तिची फसवणूक केल्याचं समोर आलं. मात्र याच मस्करीमुळे त्या तरुणीला आपला जीव कायमचा गमवावा लागला. अशी मस्करी कधी करू नका की समोरच्याचा जीव जाईल. काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका.